गावडी दर्पाचे शेतकरी उत्तम मेहता यांनी आपल्या बागेतील 500 किलो पेरू जयहिंद फूड बँकेला गरजूंना वाटण्यासाठी दिले. एकीकडे आधीच शेतीची परिस्थिती बिकट, त्यात हवामान आणि पाण्याअभावी उभी पिकं खराब होत असताना कधी जास्त पाऊस तर कधी कमी, यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. जागतिक स्तरावर असलेल्या कोरोनाचं संकट शेतकऱ्यांना देखील सतावत आहे. मालाची नेआण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची अडचण, त्यात संचारबंदीमुळं अन्नधान्य कसं घेऊन जायचं, त्यात मंदीचं सावट, माल विकला कसा जाणार, या चिंतेत सोलापूर जिल्ह्यातील गावडी दारफळचे शेतकरी उत्तम मेहता यांनी 500 किलो पेरू खराब होण्यापेक्षा सोलापुरात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जयहिंद फूड बँकेला गरजू लोकांना वाटण्यासाठी दिले. 1 एकरामध्ये त्यांनी जवळपास 500 झाडं लावली होती, त्यात नैसर्गिक संकटामुळं जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान झालं. बराचसा माल गळून पडला, खराब झाला. आता संचारबंदीमुळं उरलेला पेरू खराब होऊ नये म्हणून त्यांनी हे सर्व 500 किलो पेरू जयहिंद फूड बँकेला दिले. हे सर्व पेरू जयहिंद फूड बँकेमार्फत गरजू लोकांना देण्यात आले. संचारबंदीच्या काळात जयहिंद फूड बँकेमार्फत सोलापुरातील गरजू लोकांना अन्नधान्य तसंच जेवण देण्यात येत आहे. जयहिंद फूड बँकेचे उपाध्यक्ष प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांनी याबाबत माहिती दिली. जवळपास 500 किलो पेरू त्यांनी आपल्या जयहिंद फूड बँकेस दिलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बरंचसं नुकसान झालं त्यांचं. 1 एकराच्या मध्ये 500 झाडं होती, त्या 500 झाडांमध्ये बराचसा पेरू त्यांचा खराब झाला. हा पेरू कशा पद्धतीने पाठवावा किंवा कशा पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवा हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी त्याला एक पर्यायी मार्ग काढत त्यांनी काय केलं, जयहिंद फूड बँकेला हे गरजू लोकांना देण्यासाठी त्यांनी आपल्याला दिलं. जयहिंद फूड बँकेमार्फत श्री सुधीर तमशेट्टी, शुभम बल्ला, श्री शुभम बल्ला आणि मी स्वतः प्राध्यापक विक्रमसिंग वायस त्यांच्या शेतामध्ये येऊन जवळपास 500 किलोचा हा पेरू सोलापुरातला आम्ही घेऊन जात आहोत, जे गरजू लोकांसाठी आम्ही वाटणार आहोत. यासाठी जयहिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी, सुधीर तमशेट्टी, शुभम बल्ला, विनय गांगजी आदींनी परिश्रम घेतले.